महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। अंबापाटी इथं सीमेवर शहीद झालेल्या भारतीय वीर सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्याकरता एक दिया शहीदों के नाम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गावातील ज्येष्ठ नागरिक श्री ओंकारजी खडके यांनी भूषवलं, तर प्रमुख पाहुणे गजानन येवले, तरुण सैनिक राहणार नरसाळा, तेजराव इंगळे माजी सैनिक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। सर्वप्रथम उपस्थित मान्यवर आणि गावातील ज्येष्ठ युवक आणि माता भगिनी या प्रत्येकांनी आपापल्या घरून आणलेल्या दीपचे प्रज्वलन केलं आणि सर्वांनी 2 मिनिटे मौन धारण करून शहीद वीर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व भारत माता की जय, शहीद वीर जवान अमर रहे नारे देण्यात आले। कार्यक्रमाचं प्रास्ताविक भाषण राजेश बावस्कर तसंच तेजराव इंगळे माजी सैनिक, गजानन येवले तरुण सैनिक यांनी आपापल्या मनोगतातून आपल्या देशाचे सैनिक कसे आपले प्राणाचे बलिदान देऊन भारत देशाचं आणि आपले रक्षण करतात याविषयी सविस्तर सांगितले। या दिवाळीच्या मुहूर्तावर आपण त्या शहीदांच्या आठवणीत एक दिवा लावून त्यांनी केलेल्या सर्वस्वी बलिदानाला आपण त्याच्या आठवणीत एक दिवा लावावा। देशाच्या सैनिकांनी आपले कर्तव्य पार पाडत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न बाळगता देशाच्या सीमेचे शत्रूपासून कशाप्रकारे संरक्षण करतात, तसंच कर्तव्यावर असताना सैनिकांना कशाप्रकारे खडतर जीवन जगावं लागतं, तसंच गावातील युवकांनी स्वतःहून पुढे येऊन सैनिक भरतीमध्ये भाग घ्यायला पाहिजे आणि देशाच्या प्रत्येक नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना ही निर्माण होणे किती महत्त्वाचं आहे हे समजून सांगितलं। जसं शहीद झालेल्या वीर जवानांसाठी एक भारतीय नागरिक या नात्याने श्रद्धांजली अर्पित करणं हे आपलं कर्तव्य आहे, अशा प्रकारे गावातील युवक आणि नागरिकांमध्ये एक नवी ऊर्जा आणि उत्साह निर्माण करून देशभक्तीची भावना जागृत करून प्रोत्साहनपर मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन परेशराम कृष्णाजी खडके सैनिक आणि आभार प्रदर्शन कृष्णा खडके परतवाडा यांनी उत्तम आणि समर्पक शब्दात पार पाडलं। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन वरखडे, चिखलदरा।